नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणं निश्चित आहे असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमधल्या सभेत केला. काही दिवसांपूर्वी शरद पवार एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं भाकीत केलेलं होतं. तोच धागा पकडत मोदींनी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर हल्लाबोल केलाय. त्याचवेळी सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंच्या शिवसेनेनं डोक्यावर घेतल्याचा आरोपही मोदींनी केलाय. ये नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी पार्टी इसका कांग्रेस में विलय होना पक्का है. इनकी ये पार्टनरशिप पाप की पार्टनरशिप है और पूरे महाराष्ट्र के सामने इनका पाप एक्सपोज हो चुका है. साथियों, इन नकली शिवसेना वाले उस कांग्रेस को सिर पर उठाए घूम रहे हैं जो कांग्रेस वीर सावरकर जी को दिन रात गालियां देती है. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.